पण आपल्या कार्यकर्त्यांमध्ये जोश भरण्याकरता अशा प्रकारची मागणी माननीय राऊत साहेबांनी किंवा आदरणीयांनी केली असेल. पण मला याठिकाणी खात्री आदरणीय पवारसाहेब या संदर्भात योग्य ते निर्णय घेतील. ज्या जागा 2019 ज्या ज्या पक्षांनी जिंकल्या होत्या त्या जागा त्यांच्याकडे राहतील. माननीय उद्धवजी साहेबांचे सुद्धा जवळजवळ 40-45 आमदार हे शिंदेबरोबर गेले. पण हडपसर विधानसभा मतदारसंघ हा 2019 आदरणीय पवारसाहेबांच्या पक्षाने जिंकला होता. त्याच्यामुळे यावेळी सुद्धा ती जागा निश्चित आदरणीय पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षाकडे राहील. प्रदेशाध्यक्ष आहे तुमचे जयंत पाटील यांनी म्हणलं होतं की 12 तारखेला बैठक होणार आहे त्यापूर्वी जागा वाटपाबाबत कोणीही वक्तव्य करू नये. तरी आज शिवसेनेचा जो मेळावा झाला त्यामध्ये सुषमा अंधारे असतील किंवा राऊत असतील यांनी जागा वाटपाबाबत भाष्य केलेलं आहे आणि पुण्यातील 3 जागांवरती त्यांनी दावा केलेला आहे. मुळातच असं आहे की मुंबईच्या स्तरावर किंवा दिल्लीच्या स्तरावरपर्यंत 3 बैठका झालेल्या आहेत. आम्ही सातत्याने सांगतोय की महाविकास आघाडीचा निर्णय असेल किंवा महाविकास आघाडीमध्ये कुणाला कुठल्या सीट सोडायची त्याचा निर्णय आदरणीय पवारसाहेब, आदरणीय राहुलजी गांधी, आदरणीय खडगे साहेब आणि आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब घेतील. त्याच्यामुळे या बैठकांमध्ये एकूणच आपले कुठले मतदारसंघाच्या संदर्भातले एकमेकाची काय देवाणघेवाण आहे किंवा एकूणच कुठले मतदारसंघ कुणाला हवेत या संदर्भातले ज्यांनी त्यांनी आपापले दावे त्या ठिकाणी ठेवलेले आहेत त्यामुळे त्याचा निर्णय साधारणतः येणाऱ्या 20 ऑगस्टपर्यंत येणं अपेक्षित आहे. आज पुण्याजवळ शिवसेनेचा मेळावा झाला, त्या मेळाव्यामध्ये त्यांनी जी मागणी केलेली ती मागणी मला या संदर्भामध्ये फार काही त्याच्यावर भाष्य करायचं आहे. पण आपल्या कार्यकर्त्यांमध्ये जोश भरण्याकरता अशा प्रकारची मागणी माननीय राऊत साहेबांनी किंवा आदरणीयांनी केली असेल. पण मला याठिकाणी खात्री आदरणीय पवारसाहेब या संदर्भात योग्य ते निर्णय घेतील. ज्या जागा 2019 ज्या ज्या पक्षांनी जिंकल्या होत्या त्या जागा त्यांच्याकडे राहतील. माननीय उद्धवजी साहेबांचे सुद्धा जवळजवळ 40-45 आमदार हे शिंदेबरोबर गेले. त्याच्यामुळे ते आमदार जरी गेले असेल तरी उद्धव साहेबांच्या ज्या जागा केल्याच होत्या त्या महाविकास आघाडीमध्ये त्यांना मागण्याचा अधिकार आहे. तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आमच्याच्या काही जागा आहेत ज्या राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार या बॅनरवर किंवा या सिम्बॉलवर आम्ही लढणार आहोत. त्या जागांमध्ये खडकवासला असेल, हडपसर असेल, वडगाव शिरे असेल, पर्वती असेल, या जागा आमच्या होत्या आहेत आणि उद्या सुद्धा राहतील. पण अर्थात तो निर्णय आदरणीय पवारसाहेबांचा असेल, पवारसाहेब योग्य ते निर्णय घेते अशी मला ठाम खाते. संजय राऊत असं म्हणालेत की अनेक दिवस आम्ही दुसऱ्यांच्याच पालख्या वाहिल्या आणि उल्लेख असा विशेष करून केला की कसबा असेल, बारामतीची निवडणूक असेल, याचा त्यांनी विशेष करून हे उल्लेख केलेला आहे. काय बिनसलंय का तुमच्यामध्ये काही? असं आहे, संजय राऊत साहेबांना कायम कार्यकर्त्यांमध्ये जोश भरण्यासाठी या ठिकाणी यावं लागतं. त्यांनी काही बोलले असेल त्याच्यामध्ये काही गैर नाही. माननीय राऊत साहेबांनाही माहिती आहे जर भाजपला पराभूत करायचं असेल किंवा शिंदेच्या शिवसेनेला किंवा अजितदादांच्या राष्ट्रवादीला जर पराभूत करायचं असेल तर आपल्यामध्ये एक वाक्य तर ठेवावी लागेल. मला खात्री की इथून पडतरी माननीय राऊत साहेब हे योग्य ती भूमिका घेतील आणि महाविकास आघाडीचा कुठे छेद होणार नाही, महाविकास आघाडी दुभंगणार नाही याची काळजी नक्की. तुम्ही ज्या हडपसरमधून तयारी करत आहात विशेषतः त्या हडपसरवर त्यांचा दावा जास्त आज अर्थात तिथं जे कोणी इच्छुक असेल त्याच्यासाठी त्यांनी मागणी केली असेल. पण हडपसर विधानसभा मतदारसंघ हा 2019 आदरणीय पवारसाहेबांच्या पक्षाने जिंकला होता. त्याच्यामुळे यावेळीसुद्धा ती जागा निश्चित आदरणीय पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षाकडे राहील. याबाबतीत कुणी जरी काही स्टेटमेंट केलं तर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फरक येणार नाही असं नक्की. पुणे जिल्ह्यातील सर्वच्या सर्व जागा लढवण्याच्या शिवसेनेमध्ये ताकद आहे आणि शिवसेना त्या जागा लढू शकते. एक प्रकारे त्यांनी एकला चिलोची भूमिका असे बघा, जवळजवळ 500-550 त्यांच्या राजकीय पक्ष आहेत जे छोट्या छोट्या संघटना वगैरे आहेत त्या पक्षांमध्ये सुद्धा ताकद असते निवडणुका लढवायच्या. निवडणुका लढवण्यासाठी या ठिकाणी फार काही त्या ठिकाणी गांभीर्य लागत आहे, निवडणुका जिंकण्यासाठी गांभीर्य लागतं. त्याच्यामुळे राऊत साहेबांना सुद्धा कल्पना आहे त्या 500-550 काय छोट्या मोठ्या संघटना जे रजिस्टर पक्ष आहेत त्यांनी जर निवडणूक उभी केली काही जाईना होऊ शकतं. त्याच्यामुळे राऊत साहेबांनी कदाचित या संदर्भामध्ये कुठेतरी मिश्किल टिप्पणी केली असं मला वाटतं. पण तुम्ही जे म्हणता की 2019 प्रमाणे जर जागा वाटप होणार असेल ज्यांनी जी जागा जिंकली तर मग शिवसेनेच्या वाट्याला काय येणार? कारण शिवसेनेचा पुण्यात असं आहे की शिवसेनेचे मागच्या 56 आमदार निवडून आले होते. जर हाच निकाल हडपसर आणि खडकवासला वडगाव शिंदेच्या ऑफिस लावला तर खात्री आहे की माननीय उद्धवजी साहेबांना परिपूर्ण कल्पना आहे. उद्धवजी साहेब या संदर्भात आपल्या नेत्यांना योग्य संदेश नक्की देतील आणि इथून पुढे आघाडी किंवा तिन्ही पक्षाचे नेते नक्की पुण्यातली जागा मिळेल का शिवसेना? नाही, शिवसेनेला या ठिकाणी ज्या काही जागा द्यायच्या त्याच्या संदर्भात पहिल्या 2-3 प्राथमिक बैठकांमध्ये चर्चा झाली. पुणे शहरामध्ये जागा निश्चित त्यांना शोधतील. त्या जागा एकूणच शिवसेनेच्या मागचं नाही का जागा एकूणच त्याच्या लढवलेल्या जागांच्या संदर्भामध्ये 2019-2014 जे काही निकाल असेल त्याप्रमाणे पुढे जाता जावं लागेल. आणि या संदर्भामध्ये हडपसर, वडगाव शेरी आणि पर्वती खडकवासला या जागा काल आज आणि उद्या सुद्धा सोडण्याचा प्रश्न. संजय राऊत म्हणाले की स्वबळावरती जर शिवसेनेने 200
88 जागा लढल्या तर त्यांचा 160 जागांवरती विजय होऊ शकतो, कसं बघता यावं? म्हणजे एकला चलोजी खरं म्हणजे ही भूमिका दिसते. पुन्हा एकदा सांगतो, कदाचित त्यांना पुढे देवेंद्र फडणवीसांना आणि एकूणच एकनाथजी शिंदे यांना आपलं सामर्थ्य दाखवायचं असेल, त्याच्यामुळे त्यांनी त्या सामर्थ्य दाखवण्याच्या नादामध्ये अशा प्रकारचं स्टेटमेंट केलं असेल. प्रत्येक पक्ष 288 जागा लढू शकतो, पण आम्ही आदरणीय पवार साहेब, पवार साहेबांचा संपूर्ण पक्ष हा महाविकास आघाडी इथे आपण कायम ठेवू, भाजपला हद्दपार ठेवण्यासाठी आपल्या मनात जे नाही का इथलं सगळे जे काही स्वार्थपराचे विचार जे आहे किलमिट असेल ते दूर ठेवून पुढे आलेला आहे. त्याच्यामुळे बाकीच्या पक्षांनी सुद्धा अशाच प्रकारे मला त्या किलमिट किंवा या ठिकाणी भाजपला फायदा होईल अशा प्रकारचं स्टेटमेंट करू नये अशी मी त्यांचा एक सहकारी मित्र पक्ष म्हणून नक्की विनंती. नाही, या पद्धतीच्या वक्तव्यामुळे कुठेतरी महाविकास आघाडीचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण होत नाही? होणार नाही, बिलकुल नाही. त्याचं कारण की आदरणीय पवार साहेबांनी ही माळ गुंपलेली आहे, ही लोकसभेला गुंपलेली आहे. पुरुषा महाविकास आघाडीच्या प्रयत्नाला म्हणजे जो प्रयोग झाला त्या प्रयोगाला नाही का ती मिळलेली आहे. तर ती माळ घेतला आहे, जरी काय कावळे उडून गेले असेल, पडून गेले असेल, तरी ही माळ गुंतणारा सोनार आजही कायम आहे. आणि त्या सोनाराचं नाव आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आहे. त्याच्यामुळं कुणी खालील सरावच्या किंवा एकूण दुसऱ्या तिसऱ्या फळीतल्या नेत्यांनी काहीतरी नाही का बाष्पळ नाही का व्यक्तव्य केली, तरी त्याच्यामुळं महाविकास आघाडीचा पुढे छेद जाणार.